वर्ल्ड कप करना था अपन। तो सर्कल कशाला म्हणायचं, तर हे सगळ्यात महत्वाची अशी व्याख्या आपण या ठिकाणी बघूया, जी यापूर्वी तुम्ही अभ्यासलेली आहे। तर द सेट ऑफ पॉइंट्स विथ ऑफ अ इन अ प्लेन, सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम फिक्स पॉइंट इज कॉल्ड सर्कल। म्हणजे फिक्स पॉइंट असणारे, त्याच्यापासून इक्विडिस्टन्स वर असणारे सगळे, इक्विडिस्टन्स म्हणजे सारख्या अंतरावर असणारे सगळे जे बिंदू आहेत त्यांना आपण सर्कल म्हणतो। म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एका स्थिर बिंदूपासून समदूर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ। हा सगळा हा एक बिंदू घेतला या प्रतलातला, फळ्यावरचा तुमचा वहिवारचा पृष्ठभाग तुमचं प्रतल असेल, त्या प्रतलात एक फिक्स बिंदू घेतला आणि त्या फिक्स बिंदूपासून समदूर असणाऱ्या सर्व बिंदूंचा त्या ठिकाणी काय केला, संच घेतला, म्हणजे समूह घेतला, विशिष्ट आठ पूर्ण करणारा जो समूह आहे त्याला आपण काय म्हणतो, सेट म्हणतो, संच म्हणतो। तर विशिष्ट आठ काय, तर विशिष्ट अंतर जे आहे ते त्यावरचे बिंदू घ्यायचे आणि हे बिंदू जे आहे हे या बिंदूंचा जो एक समूह तयार झाला त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, ही जी आकृती मिळते हिला आपण वर्तुळ असं म्हणतो। आणि तो जो फिक्स पॉइंट असतो, हा जो फिक्स पॉइंट आहे याला म्हणतात सेंटर ऑफ द सर्कल। हा जो फिक्स पॉइंट आहे याला म्हणतात सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे पॉइंट ओ इज द, पॉइंट ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल। या ठिकाणी आपण ओ घेतलेला आहे आणि हा ओ काय, सेंटर ऑफ द सर्कल आहे। तर हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड पॉइंट लाय ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल। ही जी आहे ही रेडियस ऑफ द सर्कल आहे। सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल। आणि मग ही रेडियस काय आहे, हा रेषाखंड आहे, म्हणून याला काय म्हणायचं, सेगमेंट, सेगमेंट OA इज द रेडियस ऑफ द सर्कल। सेगमेंट OA इज द रेडियस ऑफ द सर्कल। आता आपण असा सेगमेंट काढूया सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स लाय ऑन द सर्कल, सच अ सेगमेंट इज कॉल्ड क्वाड और चॉर्ड। तुम्ही क्वाड म्हणता तुम्ही चॉर्ड म्हणता दोन्ही शब्द लक्षात ठेवा, क्वाड ऑफ अ सर्कल विच इज ऑल्सो सेगमेंट। मग या ठिकाणी हा सेगमेंट आहे म्हणून सेगमेंट बीसी इज द क्वाड ऑर चार्ट ऑफ अ सर्कल। म्हणजे मराठीमध्ये जीवा हे मराठीमध्ये त्रिज्या हा केंद्र बिंदू,
वो हा बिंदू जो है तो केंद्र बिंदू है, हा फक्त बिंदू जर घेतला तर तो सेंटर आहे, ओए जर घेतला तर तो रेडियस आहे, मराठी मध्ये त्रिज्या रेख ओए ही या वर्तुळाची त्रिज्या आहे, रेख वास्तव आपण मराठी मध्ये रेख बीसी ही या वर्तुळाची जीव आहे मराठी मध्ये, पॉट किंवा त्याला काही लोक चॉड पण म्हणतात, तर उच्चार काही असू द्या स्पेलिंग हा एस द्या सी एच ओ आर डी. If this chord passing through the center of the circle, if this chord passing through the center, then it is called diameter of the circle. Diameter of the So, it is also segment PQ is a diameter. Diameter is the biggest chord in the circle. डायमीटर ही सर्वात मोठी जीवा असते वर्तुळामध्ये, हे आपल्याला या ठिकाणी माहीत असायला हवं. कधी कधी आपल्याला विचारतात फाइंड द बिगेस्ट क्वाड ऑफ द सर्कल आणि आपल्याला रेडियस देतात. आता काय डायमीटरचं वैशिष्ट्य पण सांगतो. ओपी इज द रेडियस ऑफ द सर्कल, ओक्यू इज द रेडियस ऑफ द सर्कल, आणि रेडियस म्हटल्यावर या सगळ्या रेडियस कशा असतात, सारख्या असतात. कारण जे अंतर आहे हे ठराविक अंतर हे सगळ्यांमध्ये असतं, आपण त्याच्यासाठी कंपासचा उपयोग करतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल डायमीटर इज इक्वल टू त्यांच्या मधलं रिलेशन आहे डायमीटर इज इक्वल टू 2 × रेडियस. डायमीटर इज इक्वल टू 2 × रेडियस. The length of radius is always denoted by small r. Diameter is always denoted by small d. So here we write d is equal to 2 × r, or d is equal to 2 r. Length of diameter is always denoted by small d. And radius of the circle is always denoted by small r. Remember this thing also. So we get d is equal to 2 r. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती असाव्यात. पहिली गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे सर्कलची व्याख्या. हा सेट आहे, सेट ऑफ पॉइंट इन अ प्लेन. प्लेन मध्ये एक असा विशिष्ट समूह आहे बिंदूंचा which are equidistant from a fixed point. Equidistant म्हणजे हे डिस्टन्स कधीच बदलणार नाही, इक्वल राहणार कोणत्याही बिंदू. आणि हे जे फिक्स पॉइंट आहे त्याला आपण सेंटर ऑफ द सर्कल म्हणतो. आणि हा जो आहे पॉइंट आहे, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी जर पॉइंट ओ असेल तर आपण याला म्हटलं पॉइंट ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. मराठीमध्ये याला केंद्र म्हणतात, म्हणजे एका स्थिर बिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ होय, असं आपण मराठीमध्ये वर्तुळाची व्याख्या करू शकतो. आणि मग हा जो केंद्र आहे हा म्हणजे त्याला केंद्र म्हणतात, जो स्थिर बिंदू असतो त्याला केंद्र म्हणतात, केंद्र त्या वर्तुळाचा केंद्र. आणि मग तो बिंदू आहे म्हणून त्याला आपण पॉइंट, आणि मराठीमध्ये बिंदू ओ हा त्या वर्तुळाचा केंद्र बिंदू आहे असं आपण म्हणू शकतो. तो केंद्र बिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू यांना जोडणारा रेषाखंड, यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिज्या असते. म्हणजेच काय, द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर अँड पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल. आणि हा आपण दाखवणार आहे सेगमेंट ओए इज द रेडियस ऑफ द सर्कल, ही सेगमेंट आहे ओए. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हटलंय सेगमेंट ओए इज द
रेडियस ऑफ द सर्कल मराठी मध्ये ही रेषाखंड आहे म्हणजे रेख म्हणतो आपण. रेख ओळे इज ही, रेख ओळे ही त्रिज्या आहे असं आपण मराठी मध्ये म्हणू शकतो. त्याच्यानंतर असाच एक रेषाखंड दुसरा वर्तुळामध्ये असेल जो या ठिकाणी आपण काढला कि जो ज्याचे अंत्यबिंदू एंड पॉइंट लाय ऑन द सर्कल त्याला आपण म्हणतो क्वाड ऑफ द सर्कल. सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स विच आर लाय ऑन द सर्कल इज कॉल्ड क्वाड ऑफ द सर्कल. म्हणजे दोन बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे पण ते बिंदू कुठे वर्तुळावर अशा आपण त्या वर्तुळाची जीवा म्हणतो क्वाड किंवा चार्ट ऑफ सर्कल. आणि मग हा सुद्धा सेगमेंट आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हटले सेगमेंट बी सी इज द क्वाड ऑफ द सर्कल. मराठीमध्ये ही रेषाखंड आहे ज्याचे अंत्यबिंदू हे वर्तुळावर असतात अशा रेषाखंडाला जीवा म्हणतात. आणि ही जीवा रेषाखंड असल्यामुळे रेख बी सी ही जीवा आहे असं आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. ही जीवा जर वर्तुळाच्या केंद्रातून गेली तर तिला आपण डायमीटर म्हणतो म्हणजे व्यास म्हणतो मराठीमध्ये. आणि हा जो व्यास असतो हा सर्वात मोठी जीवा असते. ही सर्वात मोठी जीवा असते द बिगेस्ट क्वाड ऑफ द सर्कल. आणि म्हणून जर तुम्हाला बिगेस्ट क्वाड ऑफ द सर्कल विचारलं तरी डायमीटरच काढायचे आणि जेव्हा तुम्हाला केवळ डायमीटर विचारलं तरी डायमीटरच काढायचे. मग ही डायमीटर कशी काढणार आपण तर ही रेडियस आहे आपल्याला माहिती आहे कारण या ठिकाणी सेंटर आणि वर्तुळावरचा बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो त्यांना आपण काय म्हणतो त्रिज्या म्हणतो. आणि म्हणून ही एक त्रिज्या आहे व्याख्येनुसार या दोन्ही त्रिज्या त्रिज्या सगळ्या या वर्तुळाच्या त्रिज्या ज्या असतात त्या एक समान असतात म्हणजे एकच अंतर त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून ओए आणि ओके सारखेच आहे. तर या आर असेल तर हे सुद्धा आणि आर अधिक आर होईल दोन आर. आणि म्हणून आपल्याला सूत्र म्हणजे डायमीटर बरोबर दोन रेडियस. आपल्याला रेडियसची लेंथ ही नेहमी आर या अक्षराने दाखवली जाते आणि डायमीटरची लेंथ ही डी अक्षराने दाखवली जाते. म्हणून डायमीटरच्या खाली डी लिहिलंय इज इक्वल टू टू इंटू रेडियसची लेंथ ही नेहमी आर अक्षराने दाखवत असते. आणि म्हणून डी इज इक्वल टू टू आर हे आपल्याला या ठिकाणी सूत्र मिळेल. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का चॅट करा कारण मला इकडं कॉम्प्युटरवर चॅट दिसतंय. इथं चॅट करायला गेलं तर मोबाईलमध्ये थोडासा अडचण निर्माण होते. तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे का? हो सर. ओके 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 बऱ्यापैकी समजलेलं असेल.